शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या आपलं सोयाबीन पीक शेंगावस्थेमध्ये आलेलं आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकावर शेंग पोकरणारी अळी, उंट अळी, त्याचबरोबर तंबाखूवरील पान खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. याचबरोबर काही बुरशीजन्य रोग, ज्यामुळे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचं उत्पादनामध्ये घट झाली होती, तर त्यांचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला यापुढे दिसून येणार आहेत. तर यांच्यासाठी आपल्याला तिसऱ्या फवारणीचं नियोजन करायचं आहे. तर या तिसऱ्या फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. तर या फवारणीमध्ये अळ्यांच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण प्लेथोराचा वापर करू शकता 15 लिटरसाठी 35 मिली, कारण की यामध्ये जे आहे तर ते नुवालुरॉन आणि इंडोक्झाकार्ब असे दोन घटक आहेत, ज्यामुळे आपल्या सोयाबीन पिकातील या सर्व प्रकारच्या अळ्यांचं नियंत्रण होण्यासाठी मदत होईल. जर आपल्याला हे औषध मिळत नसेल तर याऐवजी मग आपण बॅराझाईटचासुद्धा वापर करू शकतो, ज्यामध्ये नुवालुरॉन आणि इमेमॅक्टिन बेन्झोइड आहेत. बॅराझाईट वापरताना आपल्याला 15 लिटरसाठी 40 मिली वापरायचं आहे. किंवा तिसरा पर्याय, आपण इव्हिसनचा वापर करू शकता, ज्यामध्ये इमेमॅक्टिन बेन्झोइडसोबत लुफेनुरॉन हे घटक आहेत. जर आपल्याला हेही वापरायचे नसेल तर याऐवजी आपण एक्सपॉन्स, वायगो किंवा फ्लुबेंडामाइड, जो की टाकोमीमध्ये येतो, तर त्याचा वापर करू शकतो. यापैकी आपल्याला कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. आता या कीटकनाशकासोबत आपल्याला पांढऱ्या माशीला नियंत्रण करणेसुद्धा आवश्यक आहेत, जे की आपल्या शेतामध्ये येलोवेन मोझाईक व्हायरसचा प्रसार करते. तर या पांढऱ्या माशीला नियंत्रण करण्यासाठी आपण टाटा मानिकचा वापर करू शकता किंवा त्या ठिकाणी आपण SLR 525चासुद्धा वापर करू शकता. तर असे आपल्याला दोन कीटकनाशक घ्यायचे आहेत, एक अळ्यांसाठी आणि एक आपल्या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी. त्यानंतर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला यामध्ये बुरशीनाशक टाकायचं आहे. तर बुरशीनाशकामध्ये आपण प्रॅक्सरचा वापर करू शकता 15 लिटरसाठी 12 ते 13 मिली. जर आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचं नसेल तर याऐवजी मग आपण ओपेरा या बुरशीनाशकाचा वापर करू शकता 15 लिटरसाठी 30 मिलीप्रमाणे. याऐवजी आपण तिसरा पर्याय म्हणून कस्टुडियाचासुद्धा वापर करू शकता. कस्टुडिया घेताना आपल्याला 15 लिटरसाठी 30 मिली घ्यायचं आहेत. आता यासोबत आपल्याला एक स्टिकर घेणे आवश्यक आहे, जेणेकरून बुरशीनाशकाला लीप कव्हरेज एरिया चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आपल्या पाण्यावर बुरशीची वाढ होणार नाहीत. आता ही फवारणी आपल्याला शक्य असेल तर हाय प्रेशर पंपाने करायची आहे, जेणेकरून आपल्या प्रत्येक पानावर बुरशीनाशक आणि औषध पोहोचेल, तेव्हाच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहेत. तर यामुळे आपल्या सोयाबीन पिकातील सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होण्यासाठी मदत. परंतु यामुळे आपल्या सोयाबीन पिकातील खोडकूज आणि मुळकूज हे रोग नियंत्रण होणार नाहीत, कारण की हे रोग जमिनीतून पसरणारे रोग आहेत. तर याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक जमिनीमध्ये टाकणे आवश्यक आहेत. म्हणून हे रोग येण्याआधी आपल्याला 1 एकरामध्ये 2 किलो ट्रायकोडर्मा शेणखत किंवा मातीमध्ये मिक्स करून टाकायचं आहे. जर हा रोग आलेला असेल तर त्या ठिकाणी आपण साप या बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करू शकता. यासोबत आपल्याला विद्राविकत घेण्याची आवश्यकता नाहीत किंवा आपण घ्यायचं नाहीत, कारण की सोयाबीन पिकामध्ये दाणे हे आपोआप भरतात. जर आपल्याला विद्राव्य खताची फवारणी करायची असेल तर त्याची आपण एक सेपरेट फवारणी करू शकता, ज्यामध्ये आपण 0-52-34 सोबत बोरांचा वापर करू शकता. आता यामधील जे काही पोटॅश आणि बोरॉन आहेत, तर यामुळे पानामध्ये तयार झालेले जे काही अन्नरस आहेत तर ते दाण्याकडे पाठवण्यासाठी मदत होते, म्हणून त्याची आपल्याला वेगळी फवारणी करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त 4 औषधांचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला फवारणीचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील. तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.